नमस्कार मंडळी, नवराष्ट्र आणि प्रथा आटोप्रसूत घरचा शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी आता आली वरळी या परिसरामध्ये. नमस्कार मंडळी, नवराष्ट्र आणि प्रथा आटोप्रसूत घरचा शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, संडे आला की आपल्या डोक्यात एकच प्रश्न असतो की आज रविवारी काहीतरी असा पदार्थ असावा की तो झटपट असेल आणि हेल्दी सुद्धा असेल. तर तुमच्यासाठी खास आज संडे स्पेशल आम्ही अशीच एक रेसिपी घेऊन येत आहोत. तर चला जाऊया, आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया आणि त्यांच्याकडून संडे स्पेशल अशी झटपट रेसिपी शिकूया. चला. नमस्कार पूनम. नमस्ते. काय सांगशील, कसं वाटतंय आज नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ या सिरीज मध्ये तुझं नाव सिलेक्ट झालं आणि आज तू आम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे? खूप छान, खूप म्हणजे खूपच छान. कधी असं संधी आली नव्हती मला, फर्स्ट टाइम आली आहे, पण खूप छान वाटत. आता मला तुझं पूर्ण नाव, तू काय करतेस, तुझं एज्युकेशन वगैरे तुझ्याबद्दल थोडक्यात माहिती. माझं नाव पूनम सागर राऊत. मी इथे एक वर्ष झालं लग्न. अच्छा, म्हणजे न्यूली मॅरिड आहे. आता एक वर्ष झालं. मी पहिली बदलापूरला राहायची. अच्छा, म्हणजे माहेर बदलापूरचं. माझं बीए कम्प्लीट झालंय आर्ट्स मधून. काय म्हणजे आता न्यूली मॅरिड आहे तर लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज आहे. अरेंज मॅरेज प्रॉपर. काय सांगतील, कसं म्हणजे काय असं अरेंज मॅरेज करताना आपल्या जेव्हा बोलण्याचा कार्यक्रम होतो कसं आवडलं, म्हणजे काय ठरवलं आणि वाटलं? ठरलं असं नव्हतं आमचं. फर्स्ट मीट मध्ये आम्हाला एकमेकांना आम्ही एकमेकांना. अरे वा, म्हणजे फर्स्ट मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये असं वाटलं की नाही हाच माझा जोडीदार आहे. फॅमिली मीट झाली. आणि आता कोण कोण असं सासरी कुटुंबामध्ये? सासरी, सासू, ससरा आणि सासू, सासरे, नवरा. तुमच्या चौघांचा छान असा सुखी परिवार आहे. काय करतेस आणि आता सध्या? मी सध्या हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ आहे. ओके. काय सांगशील, काय आता पुढचे प्लॅन्स काय आहेत आयुष्याचे? पुढचे अजून काय चाललंच आहे, प्लॅन काही नाही असं, पण चाललंय सगळं जे आहे ते छान चाललंय. काय म्हणजे आता ही पाककला वगैरे जशी आज तू रेसिपी दाखवणार आहे, तर ह्याची आवड कशी, की म्हणजे लहानपणी सुद्धा जेवण वगैरे बनवायला आवडायचं का? कारण खरं सांगू कधी कधी कंटाळा येतो मला जेवण बनवायचं. तर तुला असं हे जेवण वगैरे बनवणं आवडतं? पहिलं मी मम्मीकडे असताना सगळं बनवायची. मम्मी पण असायची, मी पण असायची. पप्पांचा टिफिन, माझा टिफिन, सगळं असायचं. आणि लग्न झाल्यानंतर मग इकडे नवऱ्याला पण खूप छान छान असं पदार्थ करायला आणि खायला खूप आवडतं. हो, आणि मेन म्हणजे इव्हन सासू सासऱ्याला पण आवडतं. वा, म्हणजे ह्यांना तिघांना आवडतं आणि मग तुझी आवड अजून काय काही पदार्थ करायचं वाटतं. मस्त खातो आम्ही सगळे. वा, म्हणजे तू छान म्हणत आणि तुम्ही सगळे एन्जॉय करत जेवता. पुन्हा मला तुझ्या कुटुंबाची ओळख करून देशील. आज तुझ्यासोबत कोण आहे? आज माझ्यासोबत माझी सासूबाई. नमस्ते. काय सांगाल सुनबाई बद्दल? ऍक्च्युली म्हणजे सून नाहीये, माझी मुलगी म्हणून आहे. अरे वा, दोघी मॅचिंग मॅचिंग पण वाटतंय. मॅचिंग सुंदर आहे. म्हणजे तुम्हाला मुलगी भेटली असं म्हणायला हरकत नाही. काय सांगाल, म्हणजे तिला मी मगाशी एक प्रश्न विचारला होता की पहिल्यांदा जेव्हा तुमचा बघण्याचा कार्यक्रम झाला तेव्हा तिने काय बघितलं आणि जोडीदार निवडला, सेम मी तुम्हाला विचारेन. तुम्ही सुनेमध्ये जेव्हा हिला पहिल्यांदा बघितलं कसं वाटलं, काय फिलिंग होत्या? म्हणजे एक मी म्हणजे पहिलंच त्यांच्या फॅमिलीला सांगितलेलं की सून नकोय आम्हाला मुलगी म्हणून. मग तिला बघितलं असं वाटलं की एक चल मग आपल्याला एक मुलगी म्हणून मिळाली. आणि आता लग्नानंतर म्हणजे एक वर्ष झालंय, खूप छान चांगलंय. म्हणजे मुलीसारखीच असते घरात सगळं करणं, सगळं आणून देणं, सगळं. तू काय सांगशील सासूबाईंबद्दल? सासूबाई नाही, ती माझी मम्मीच आहे. जे काय होतं ते आम्ही सगळं एकमेकांना विचारून करत असतो. म्हणजे एकदम उत्तम एक्झाम्पल आहे बघा सासू सुनेचं. तुमची ही फ्रेंडशिप आणि हे तुमचं नातं असंच पुढे राहो. तर तुम्ही कुठेही जायचं नाहीये, थोड्या वेळ थांबायचं. कारण मी आता पूनमला घेऊन जाणार आहे किचन मध्ये आणि आज ती आम्हाला एक काहीतरी छान रेसिपी दाखवणार आहे. कारण ती बोलली की ती छान छान रेसिपी बनवते तुमच्यासाठी, कारण तुम्हाला आवडतात खायला. तर बघू आज आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना काय एक नवीन रेसिपी ती दाखवते. आम्ही जातो किचन मध्ये आणि मग पुन्हा येऊ तुम्हाला भेट. तर चला सुरू करूया आपल्या आजच्या रेसिपीला. काय आहे आपलं नाव आजच्या पदार्थाचं? आज पदार्थ आहे पालक पुरी. वा, पालक पुरी खूप छान आहे. काय काय साहित्य लागणार आहे पूनम आपल्याला त्यासाठी? जिरं लागणार आहे, मिरची. किती मिरच्या घेतल्या? आपल्या तिखट प्रमाणे, तिखट्या प्रमाणे, म्हणजे जेवढं आपल्याला स्पायसी हवं. काळी मिरी, चवीनुसार मीठ, हिंग, पालक प्युरी आहे. पालक प्युरी कशी बनवते? बॉईल केलं पहिले अगोदर पालक सगळे. ओके. एक वाटी तांदळाचं पीठ आणि दीड वाटी गव्हाचं पीठ.
पुन्हा मी तुला विचारेन की हे दोन्ही रेडीमेड पीठ आहे प्रथाचं तू वापरते, काय सांगशील तुझा एक्सपिरियन्स कसा आहे? खूप छान आहे ते. ऍक्च्युली ते मी फर्स्ट टाइम जेव्हा युज करते तर खूप छान होतं, एकदम क्रिस्पीपणा त्या डिशला येते. आणि मेन म्हणजे ते होम डिलिव्हरी फास्ट होते, कारण आपली जनरेशन मोस्टली होम डिलिव्हरी आपण प्रेफर करतो. तर छान आपलं साहित्य बघून झालंय, आपण कृतीकडे वळूया. पूरम काय आपल्याला पहिल्यांदा काय गव्हाचं पीठ घ्यायचंय? तरी एका वाटीमध्ये किती जणांसाठी होतात या पुऱ्या? सात आठ जण आरामात होऊन जातात. हे दोन्ही सेम प्रमाण घ्यायचं आपल्याला की असं काही? नाही, तांद्याचं पीठ थोडं कमी घ्यायचं, थोडंसं कमी घ्यायचं. ओके, त्यानंतर मीठ चवीनुसार आपण मीठ आणि हिंग, बरोबर आहे, बाजू नये कोणालाही, त्याच्यामुळे आपण हिंग घेतोय. सोपं आहे म्हणजे फार कमी पटकन छोटे पदार्थ आहेत आपल्या घरी. आणि आता पालक, ही पालक पिवळी, ह्याच्यामध्ये मी मिक्सरला लावताना मिरची, जिरं आणि काळी काळी हे सगळं मिक्स करून, हे मिक्स करून त्याचं हे तुझं मिश्रण तयार आहे. हे प्युरी तू टाकते. म्हणजे खरं म्हणायला गेलं तर पालक सुद्धा मुलांच्या पोटात जाईल आणि आवडीने खातील सुद्धा. आणि पुरी म्हटलं की वेगळं आहे, म्हणजे पुरी मुलांना सुद्धा आवडते. आणि गरमागरम पुरी असेल तर ती असेच गरमागरम पटापट पोटात जात असते. आय थिंक आपलं हे पालक पुरीचं बॅटर छान तयार झालेलं आहे आणि सॉफ्ट आहे, म्हणजे घट्ट पण असं नाही आणि मऊ पण नाही. आता आपल्याला पुढे काय करायचं? आता आपण म्हणजे गोळे करूया. ओके, आणि छान पुरे आपल्याला हा करून घ्यायचे. आणि ऍक्च्युली आपण ह्याच्यामध्ये वेगवेगळे शेप पण देऊ शकतो ना, म्हणजे लहान मुलांसाठी काही पुरी करून त्याच्यावरती आपण कोणी फिश हार्ट शेप असं करून सुद्धा देऊ शकतो. छान अशा आपल्या ग्रीन दिसतात या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. आता आय थिंक तेल सुद्धा आपल्या आपण पुऱ्या मस्त त्याच्या तेलात सोडूया. अशा प्रकारे झटपट फास्ट आणि चविष्ट अशी ग्रीन पुरी किंवा पालक पुरी तयार झालेली आहे आणि खूप सुंदर दिसते आणि प्रेझेंटेशन पण अप्रतिम केलंय तुझं. काय सांगशील म्हणजे ही पुरी आपण सॉस सोबत, छोलेची भाजी किंवा चटणी सोबत खाऊ शकता. म्हणजे तीन ऑप्शन आहे तुम्हाला, कशा सोबत हवंय तुम्ही हे खाऊ शकता. लाईक संडे स्पेशल बेक करायचा झाला तरी हा खूप सुंदर ऑप्शन आहे. सासूबाई बाहेर वाट बघताय टेस्टिंगसाठी, मी त्यांना थांबवलंय, तर चला जाऊया आणि आपण टेस्ट करूया. छान अशी पालक पुरी झालेली आहे सासूबाई, तुम्ही सुद्धा टेस्ट करायचं आणि सांगायचं की सुनबाईने कशी बनवली आहे. मी पण टेस्ट करते, या तुम्ही पण टेस्ट करा. पूनम तू पण टेस्ट कर, तुझ्या हातची चव तुला कशी वाटते. छान आणि झटपट रेसिपी आम्हाला दाखवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि प्रथा कडून ही एक छोटीशी आठवण. तर मंडळी, याचा भाग आणि याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट्स करून सांगा. तसंच घरचा शेफ या कुटुंबामध्ये किंवा या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सुद्धा सहभाग घ्यायचा असेल तर खालील दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. माइट बी पुढचं शूट हे तुमच्या कुटुंबासोबत असेल. तर असेच नवनवीन भाग आणि रेसिपी आम्ही घेऊन येत राहणार आहोत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि खात राहा. धन्यवाद. Thank you.